पाहूया पुढची बातमी. शाळा सुटली पाटी फुटली अशी बालगीत म्हणतच आपल्या शाळेची सुरुवात व्हायची. मात्र मागच्या वर्षी कोरोनाचं संकट आलं आणि ऑनलाईन शिक्षणानं ऑफलाईन शाळेची मजाच घालवली. पाहूयात रिपोर्ट. ऑनलाईनमुळे शाळेची मजा हरवली. शाळेचे धमाल दिवस कधी परत येणार? ऑनलाईनमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढा जसा माऊली बाळा. प्रके अत्रे यांनी आपल्या कवितेत शाळेचं केलेलं हे वर्णन आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. शाळेच्या घंटेचा आवाज, धावपळ करत प्रार्थनेला पोहोचायचं आणि दिवसभर शिक्षणासोबत धमाल वसती. अभ्यास, दोस्तांसोबत गमती जमती आणि खोड्या, हे सगळं चालायचं. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे हे सगळं बंद झालंय आणि या ऑफलाईन शिक्षणाची जागा घेतली ती ऑनलाईन शाळेनं. पण या सगळ्यात शाळेची मजा हरवली आहे. त्यासोबत ग्रामीण महाराष्ट्र आणि गरीब विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. या ऑनलाईन तासिकेमध्ये आम्हाला खूपच अडचणी येत आहेत. नेटवर्क प्रॉब्लेम, आवाज येत नाही सरांचा, आमचा आवाज सरांपर्यंत पोहोचत नाही, अशा अनेक खूप काही अडचणी आहेत. आणि काही समजायचं झालं तर गणितात आकृत्या वगैरे नीट दिसत नाहीयेत, अशा आणखीन काही भरपूर अडचणी आहेत. पण ऑफलाईन तासिकेमध्ये तसे होत नसे. सरांना काही विचारायचं झाले असेल तर समोरासमोर आम्ही प्रत्यक्ष विचारू, त्यामुळे आमच्या सगळ्या शंका दूर होत होत्या. पण आता तसे होत नाहीत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा वेळ वाचलाय. काही विद्यार्थी तो सत्कारणी लावत आहेत तर काहींचा वाया जातोय. तर अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. मोबाईल, टॅब किंवा संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळे कानाचे आजार उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांचं व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानं काही गैरप्रकार सुद्धा घडू लागलेत. विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटी धोक्यात आली आहे. एकूणच ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही कंटाळलेत. त्यामुळे शाळेची पहिली घंटा कधी वाजणार आणि शाळांमध्ये कधी किलबिलाट सुरू होणार याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.